ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. गेल्या अनेक तासांपासून ईशान्य भारतामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे. पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, मिझोरम आणि मणिपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तर या वादळी वाऱ्यासह असलेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. त्रिपुरामध्ये 600 अधिक घरंही उद्ध्वस्त झालेली आहेत. आपण बघतो ही दृश्य ईशान्य भारतातील दृश्य आहेत. पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मणिपूरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसानही झालेलं आहे. तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दीपक आहेर आपल्यासोबत जोडले गेले. दीपक, ईशान्य भारतामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय, मोठं नुकसानही झालंय, काय अधिकची माहिती मिळतीय? नक्कीच, ईशान्य भारतात पूर्णपणे पावसाने धुमाकूळ घातलाय. तर पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूरमध्येही बऱ्याच प्रमाणात पाऊस पडतोय. त्रिपुरामध्ये 600 अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहे. शिवाय आपण पाहू शकतो की गुवाहाटी एअरपोर्टचं जे रूफ आहे ते पण कोलॅप्स झालंय पूर्णपणे आणि त्यामुळे तिथे मोठी अशी हानी झाली आहे. तिकडच्या मशिनरी सगळ्या फेल झाल्या आहे. बंगालच्या जयपालगुरीमध्ये आपण पाहिलं तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 70 लोक इंजर्ड झाले आहेत पावसाचा इतका मोठा धुमाकूळ आहे. नरेंद्र मोदींनीही त्यांना जी मदत आहे ती ऑफर केली आहे. काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीने तिकडची पाहणी केली आणि त्यांना मदतीची जी ऑफर आहे ती केलेली आहे. तर इतका मोठा धुमाकूळ आहे. तर आता सध्या पाऊस थोडा संत झालेला आहे, परंतु आता किती नुकसान आहे असं सगळी माहिती समोर येते. धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.